सुप्रिया ताई आता पुण्यातही लक्ष घालणार। अजित दादा गटाकडून सुप्रिया सुळेंचं स्वागत। सुप्रिया ताई की अजित दादा पुणेकरांसमोर पेच। पुणेकर कुणाला कारभारी म्हणून निवडणार? राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यापासून सुप्रिया सुळे चांगल्याच फॉर्मात आल्या। पवार साहेबांप्रमाणेच त्याही आता पुणेकरांच्या कारभारी बदलाची भाषा करू लागले। यावेळचं निमित्त ठरलं काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांच्या नवरात्र फेस्टिवलचं उद्घाटन। आता स्टेजवर महाविकास आघाडीचे शहर पदाधिकारी असल्यानं ताईंनी देखील आता यापुढे आपण पुण्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचं पहिल्यांदाच जाहीर करून टाकलं। ताईंच्या या भूमिकेचं अजित पवार गटानं अनपेक्षितपणे स्वागत केलंय। पुण्यामध्ये कारभारी बरेच बदललेले आहेत, त्याच्यामुळे प्रशांत दादा मलाही थोडंसं काम पुण्यात करावं लागणार आहे, पण मला आनंद वाटतोय की आपण सगळेच या संघर्षाच्या काळात हे एकत्र आहोत। संघर्ष आज सगळ्यांच्या आयुष्यात येतो, आज तो माझ्याही आयुष्यात आला आहे। सुप्रियांनी पुण्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। शेवटी ज्या भूमिका जी भूमिका घेऊन त्या चाललेल्या आहेत, त्या भूमिकेच्या दृष्टीनं पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोणी प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो। आता ताईंनी पुढाकार घेतला म्हटल्यावर शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा चांगले चार्ज झाले। पक्षातील अजित पवारांच्या नेतृत्वामुळे इतके दिवस ताईंना शहरात लक्ष घालायला मर्यादा येत होत्या अशी प्रांजळ कबुलीच प्रशांत जगतापांनी दिली। तर अजित पवार गटाचे युवा नेते प्रदीप देशमुखांनी कुणीही आलं तरी पुण्यावर दादांचंच वर्चस्व राहील असं म्हणत पलटवार केलाय। दादा हे या शहराचं जिल्ह्याचं राजकारण सांभाळायचे, पुढे ताईंनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये किंवा ताईंचा या संदर्भातला रोल त्यांच्या मतदारसंघापुरता असावा अशा प्रकारचा एक आत्तापर्यंत चित्र होतं। सुप्रियाताई याच या शहराचं या जिल्ह्याचं आणि राज्याचं राजकारण सांभाळणार आहेत। अर्ध्या रात्री जरी यांना बोलवलं तरी ते आपल्यासाठी येतील याची निश्चित लोकांना खात्री वाटते, त्यामुळं संपूर्ण पुणे जिल्हा या दादांच्या पाठीशी उभा आहे, यात वेगळं काही मला सांगायची गरज वाटत नाही। पुण्याच्या राजकारणात तसा कलमाडींच्या काळापासूनच कारभारी हा शब्द चांगलाच फेमस आहे। कदाचित म्हणूनच की काय 2007 साली शरद पवारांनी पुणेकरांना कारभारी बदला असं सांगितलं आणि पुणे महापालिकेवरील कलमाडी गटाची सत्ता संपुष्टात आली। त्यानंतर पुणे पॅटर्न जन्माला येऊन अजितदादा पुण्याचे राजकीय कारभारी बनले, पण आता अजितदादाच भाजपसोबत गेल्यानं दस्तूर खुद्द ताईंनाच पुण्याच्या कारभारीच्या रेसमध्ये उतरावं लागतंय। पुण्यातही फडक वाचल्यात ताई आणि इतर पुण्यात दादा असं चित्र होतं, पण आता राष्ट्रवादी दुभंगली, आपल्याला माहिती आहे अजितदादाचा गट वेगळा झालाय आणि मूळ राष्ट्रवादी वेगळी आहे, त्यामुळं ताईंनी परवाच सूचित केलं की मी पुण्यात लक्ष घालणार, त्यामुळे किती नाही म्हणलं तरी पुण्यात सुद्धा आता इथून पुढे ताई विरुद्ध दादा असं चित्र पाहिल्यास नवल वाटणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमस, चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।